आता बातम्या सविस्तरपणे. उल्हासनगरमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला आहे. शहरात कोरोनाचं संकट गडद होत आहे. त्यातील आरोग्य अधिकारी आणि आयुक्तांशी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली आहे. उल्हासनगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे शहराची परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. महापालिकेची आरोग्य व्यवस्था तोकडी आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य विभागावर अवलंबून राहावं लागत आहे. टेस्टिंग लॅब नाही, त्यामुळे रिपोर्टला 3 ते 4 दिवस लागत आहेत. त्यामुळे रुग्णांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा वेळेवर रिपोर्ट येणं गरजेचं आहे. यामुळे रिपोर्ट 24 तासाच्या आत येणं गरजेचं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे सरकारनं मदत करणं आवश्यक आहे. अशा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली आहे. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडवल्याची चर्चा सुरू आहे. एकतर या महानगरपालिका फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहेत, दुसरं या महानगरपालिकांकडे स्वतःची आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी आहे. ते पूर्ण राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि खाजगी आरोग्य व्यवस्थेवर या सगळ्या महानगरपालिका अवलंबून आहेत. आणि आताची जे प्रकारचा स्पाईक चाललेला आहे, आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या उल्हासनगरमध्ये आता आपण बघितलं असेल तर रेट ऑफ इन्फेक्शन हा 35% उल्हासनगरला गेलेला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरला मोठ्या प्रमाणात टेस्टिंग फॅसिलिटी वाढवावी लागेल. एक महत्त्वाची गोष्ट जी या ठिकाणी लक्षात येते आहे ती टेस्टिंग लॅग जो आहे, म्हणजे टेस्टिंग केल्यानंतर रिपोर्ट जो आहे हा 3 ते 4 दिवसात येतो. आणि त्या दरम्यान मग त्या पेशंटचं नेमकं काय करायचं असा प्रश्न हा उभा राहतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात टेस्टिंगचा रिझल्ट हा आलाच पाहिजे, जेणेकरून त्याला आयसोलेशनमध्ये टाकायचं आहे की सिम्प्टोमॅटिक असल्यामुळे त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि विशेषतः जे सिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत यांचे जर रिपोर्ट्स हे 2-3 दिवस आले नाही तर ते अनेक वेळा रिपोर्ट येतपर्यंत क्रिटिकल स्टेजला पोहोचतात आणि तोपर्यंत हॉस्पिटल्स त्यांना ॲडमिट करून घेत नाहीत, कारण कोविड आहेत की नॉन कोविड आहेत हे माहिती नसतं. तर त्या दृष्टीने मी आता आयुक्तांनाही विनंती केली आहे की त्यांनी अशा व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत की 24 तासात रिपोर्ट आला पाहिजे. अनेक खाजगी लॅब्स आहेत, त्यांच्याशी देखील आपल्याला टाय अप करता येईल. आता किमती देखील ठरलेल्या आहेत राज्य सरकारने की किती पैशामध्ये टेस्ट झाली पाहिजे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.